नमस्कार नमस्कार नमस्कार, पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तुम्ही पाहता तुमचा आवडता कार्यक्रम तुफान आलाया. वेलकम वेलकम, स्वागतम, राम राम पाहुणे. राम राम. तर दोस्तो, आजच्या आपल्या भागाची थीम आहे संकट. येस, संकट. तुम्हाला तर माहितीच आहे, यंदा आपल्या तुफान आल्या या कार्यक्रमावर आणि माझ्यावर एक मोठं संकट ओढवलंय, आणि हे संकट म्हणजे आपले अर्धवट राव. काय मला संकट म्हणतोय? नाही अहो, संकट नाही, मला हे म्हणायचं होतं, तणकट आपलं असं हे काय ते येत नाही नाही आपला चंपक नाही नाही सॉरी काय ते दणकट. अहो, 105 वर्षांचे असून सुद्धा तुम्ही कसे दणकटा दणकट. अच्छा, असे होय, मग ठीक आहे. येस दोस्तो, माझ्यावरचं संकट थोडक्यात टळलेलं आहे. असो, गमतीचा भाग सोडा, आपण संकट काही सांगून येत नसतात नाही का. आपल्या फार्मर कपच्या शेतकऱ्यांवरही यंदा बरीच संकटं आली, पण एकत्र येऊन एकमेकांचा हात असा हातात धरत एकमेकांना सोबत देत सगळे शेतकरी बांधव संकटांना पुरून उरले. चला तर पाहूया संकटाशी दोन हात करणाऱ्या काही झुंजार गोष्टी. पाहूया पाहूया. आज हे गोंडस वासरू मस्तपैकी इकडे तिकडे हुंदडतंय. या चार्मिंग आणि क्यूट दिसणाऱ्या वासराच्या जन्माची कथा मात्र मोठी रोचक आणि थरारक आहे. चला पाहूया. तर झालं असं की फुलंब्रीतल्या ममदाबाद मधील फार्मर कपचे शेतकरी साईनाथजी यांनी मागच्या साली सुरू केला दुग्ध व्यवसाय, पण या व्यवसायाचा कुठलाच अनुभव त्यांना नव्हता. देखभाल कशी करायची, त्याचा आहार कसा पाहिजे, तिचं दूध किती वेळात काढले गेलं पाहिजे, कसं काढले गेलं पाहिजे, याचंही तंबूत आम्हाला काही ज्ञान नव्हतं. त्याच्या अवघाने आमचं जे मागच्या वर्षी येत होतं पूर्णपणे फेल गेलं. साईनाथ भाऊ चिंतेत होते, आणि अशातच त्यांना बातमी कळली ती पाणी फाउंडेशनच्या एका नव्या डिजिटल शाळेची. पाणी फाउंडेशनच्या नव्या कोऱ्यात दुग्ध व्यवसाय डिजिटल पशुधन शाळेत या. डोंट फॉरगेट. ही पशुधन शेती शाळा चालू होणार म्हणल्यावर मला एक पुन्हा त्याचा आशेचा किरण वाटला. त्यावेळेस पासून मग प्रत्येक शेती शाळा मी अटेंड केली. पशुधन शाळा आली आणि साईनाथ भाऊंची चिंता मिटली. सगळं काही मस्त सुरू होतं, आणि मग तो थरारक दिवस उजाडला. साईनाथ भाऊंची गाय गाभण होती आणि सकाळपासूनच तिला तीव्र वेदना होत होत्या. ती सकाळीच आम्ही चारा पाणी करायला आलो तर ती उठबस करायला लागलं. गाय एकदम खालीवर उठत होती, बसत होती. मग आम्ही 15-20 मिनिटं खूप वाट पाहिली. गायीकडे बघून साईनाथ भाऊंचाही जीव वर खाली होत होता. मोठ फुटून एक ते दीड तास ती गाय तशीच ताटकळत होती. पण ते वासरू काही बाहेर येऊ राहिली. मीच ते थोड्या खुरा आल्यानंतर पुन्हा ते येऊ झालं, कारण त्याचा पाय एक आडवा होईल. आता बाहेर पाऊस कोसळत होता, गायीची अवस्था ही बिकट होती. या परिस्थितीत मग साईनाथ भाऊंनी आपल्या जवळच्या गुरांच्या डॉक्टरांना फोन लावला. त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे येण्यासाठी 1.5 किलोमीटर गाऱ्यातून जवळ चालते नाही, आम्हाला शक्य नाही एवढे. आम्ही सगळेजण बसलो, म्हणलं आता करा तर काय करा, डॉक्टर पण येत नाही म्हणलं. आता आपलं काही खरं नाही, आता आपली गाय ना वाचूच शकत नाही म्हणलं अशा परिस्थितीमध्ये. आता काय करावं काहीच सुचेना. तेव्हा साईनाथ भाऊंना आठवण झाली ती पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक असलम बेग यांची. शेवटचा एक पर्याय म्हणून काय ना, पण मग लगेच मग फोन लावला असलम सरला. त्यांना सांगितलं, म्हणलं सर असं असं झालं, या असं आता काय करू आता. म्हणून मग मी त्यांना थोडंसं धीर दिला, म्हणलं चिंता नका करू, आपण काय करू, मोहिते सरांना फोन लावू. तर त्यांनी सांगितलं की सर एक पशुपालक खूपच टेन्शनमध्ये आहेत, तर त्यांना थोडंसं तुमच्याशी बोलायचं आहे. मोहिते सरांनी मग लगेच कॉल केला तो पशुशास्त्रज्ञ डॉक्टर नितीन मार्कंडेय यांना. अचानकच मोहिते साहेबांचा फोन आला आणि ते म्हणत होते की आपले एक पशुपालक आहेत आणि त्यांची गाय व्यायला झाली सर, थोडेसे तणावग्रस्त आहेत, तर तुम्ही त्यांच्याशी बोलाल का, काय करता येईल आपल्याला या बाबतीत मदत. म्हटलं भाऊ अजिबात काळजी करू नका. आणि मग सुरू झाले शास्त्रज्ञ आणि शेतकरी यांचे गायीच्या ऑनलाईन डिलिव्हरीसाठी आटोकाट प्रयत्न. शास्त्रज्ञांनी फोनवरून सगळी परिस्थिती जाणून घेतली आणि योग्य ते मार्गदर्शन केलं. मार्कंडे सरांनी एवढ्या साध्या सोप्या भाषेत त्यांना सांगितलं, म्हणजे त्यांचं टेन्शन एकदम झटक्यात कमी करून टाकलं. पाय असा आडवा झालेला होता, मग आडवा झालं होतं, मी ते सरळ केले. सरळ केल्याच नंतर मग आम्ही ते हळूहळू हळूहळू वासरू बाहेर ओढून घेतलं. ज्यावेळेस ती डिलिव्हरी झाली म्हणलं बरं झालं. गोंडस वासरू जन्माला आलं आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. वासराला जेव्हा हात लावला होता आम्ही, तेव्हा असं वाटलं याला सोडाच नाही, त्याला असं संगच घेऊन येणार वाटत. सगळे खुश होते, पण धोका अजून टळला नव्हता. बाळ तर सुखरूप आहे, पण बाळंतिणीचं काय?
आता ती डिलिव्हरी होत नाही, ती सगळं होत नाही, तर म्हणलं आता जार वगैरे पडन तिथे पाहू म्हणलं, तर त्याच्यातच ती रक्ताचा जो स्राव आहे, रक्ताच्या ज्या गाठी येणं, ते सुरू होऊन गेलं पुन्हा बी. म्हणलं आता ही एक समस्या संपत्ती, तर दुसरी उभी म्हणलं आता ही. मग पुन्हा साईनाथ भाऊंनी धावा केला तो मोहिते सर आणि पशुशास्त्रज्ञांचा. मी क्षणाचाही विलंब न करता आमचे दुसरे तज्ज्ञ एक्सपर्ट डॉक्टर अनिल पाटील सर यांच्याशी मी डायरेक्ट त्यांना जोडून दिलं. पण त्यांना अगदी फार सोपा उपाय, घरगुती उपाय सांगितलं. आपली थंड बर्फची बॉटल घ्यायची आणि बॉटल येऊन बाहेर ठेवायची. आता बर्फाची बॉटल म्हणल्यावर आता ह्या टायमात कोण बर्फ ठेवतो फ्रीज मध्ये? मग असलं सरच म्हणे मी आता येताना फुलंबरून येतो म्हणे, तर ते कुठं काय ना असले रस्त्याना, तर ती बॉटल मी घेऊन येतो. त्यांनी आणून दिली आणि त्यामुळं काय झालं की 1-15 मिनिटात आम्ही तो उपाययोजना करायला सुरुवात झाली. त्यांनीही लगेच पुढच्या 1 तासात सांगितलं की सरांनी सांगितलेले मी उपाय केले आणि आता ब्लडिंग पूर्ण बंद झाले, गाय एकदम दणदणते. सर्वांच्या जीवाला घोर लावणारी ही दोन्ही मायलेकं आज मोठ्या आनंदाने बागडत आहेत. पशुधन शेतीशाळेच्या शास्त्रज्ञांचे आभार मानताना साईनाथजींना शब्द सापडत नाहीयेत. अशा परिस्थितीत सुद्धा त्यांनी मला ते मार्गदर्शन केलं, मनोमन मी म्हणजे त्यांचे आभारी. ही अविस्मरणीय अशी घटना शास्त्रज्ञांनाही भरभरून आनंद देऊन गेली. मला हा आनंद योजना मानण्यासाठी न दिसणारा क्षण आहे, पुढील भविष्यात आठवणीत राहील. आणि ही संपर्क यंत्रणा जी पाणी फाउंडेशनने केली ना, ती मनाला आनंद देणारी आहे. पैसा सुरू होतो, दूध सुरू होतं, वासरू बागडायला दिसतं आणि कुटुंबामध्ये आनंद बोलतो, याच्यासारखे दुसरा आनंद नाही. खूप खूप आनंद वाटतो. बरं का पशुपालकांनो, पाणी फाउंडेशनची दुग्ध व्यवसायाविषयीची डिजिटल पशुधन शाळा भरते दर बुधवारी संध्याकाळी 7:30 वाजता झूमवर आणि पाणी फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवर. यात सहभागी होण्यासाठी कुठलीही अट नाही. ही शाळा सर्वांसाठी खुली आहे, तेव्हा तुम्हीही या शाळेला नक्की हजेरी लावा. अरे वा जबरदस्त, म्हणजे डॉक्टर नाही, दवाखाना नाही, डिलिव्हरी झाली ऑनलाईन, पण बाळ बाळंतीन मात्र सगळे एकदम फाईन. अगदी बरोबर बोललात अर्धवटराव. खरंच इतक्या बिकट परिस्थितीत सुद्धा साईनाथ भाऊंनी दाखवलेली हिंमत आणि त्यांच्या मदतीला तत्परतेनं धावून येणारे डॉक्टर अनिल पाटील, डॉक्टर नितीन मार्कंडेय, असलम बेग आणि आपले सगळ्यांचे लाडके मोहिते सर यांचं सर्वांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. हॅट्स ऑफ. चला तर आता पुढे जाऊया आणि पाहूया आणखी एक जबराट कहाणी. बारामतीतल्या जैनकवाडी गावात यंदा एक दुःखद घटना घडली. अचानक गेला आणि एक अर्ध्या भर तासानं फोन आला की असं झालंय म्हणून, म्हणजे ती वेळ नव्हती यायला पाहिजे. आपल्या मनातलं दुःख मनातच ठेवून नवनाथ भाऊ निघून गेले आणि मागे राहिल्या त्या उज्ज्वलताई आणि मुलं. करता घरातील माणूस एक्सपायर झाल्यानंतर त्याचे खूप मोठं ओझं तेव्हा मागं राहून जातं. दुःख खूप मोठं होतं आणि अशातच हंगामही तोंडावर आला होता. ज्यावेळी हा प्रकार घडला त्यावेळी पेरणीपूर्व मशागतींचा काळ चालू होता, लोकांच्या नांगरटी झालेल्या होत्या, पण ताईंची मानसिकताच नव्हती की आता आपण जाऊन शेती केली पाहिजे. ते घराच्या बाहेरच निघत नव्हत्या, लोकांना भेटत नव्हत्या, त्या पण डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या. या बिकट परिस्थितीत उज्ज्वलाताईंच्या पाठीशी उभा राहिला तो गावातीलच फिनिक्स ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी हा शेतकरी गट. सगळे 11-12 जण आम्ही एकत्र आलो, सगळ्यांनी विचार केला आणि त्यांना मदत करण्याचा निर्धार केला. ते आल्यावर नंतर थोडस आशेला थोडस किरण आलं की हा बाबा कोणतरी आहे की आपल्याला पुढे धरून हात धरून चालते. गटाने उज्ज्वलाताईंना फक्त मानसिक आधार दिला नाही तर त्यांच्या शेतातील प्रत्येक काम हाती घेतलं. जसं ते स्वतःच्या रानाला जपत्यात बघत्यात, जशी स्वतःच्या रानाची काळजी घेतात तसं त्यांनी गटाने माझ्या रानाची तशी त्यांनी काळजी घेतली. पावला पावलावर उज्ज्वलाताईंना गटाची मदत मिळू लागली आणि पाहता पाहता त्यांचं शेत उभं राहिलं. दिवस लोटत गेले, पीक काढणीला आलं आणि या काळात आणखी एक मोठं संकट उज्ज्वलाताईंपुढे उभं ठाकलं. पीक ज्यावेळी पक्व झालं नेमकं त्याचवेळी हवामान खात्याने स्कायमेटने आणि IMD ने आपल्याला या ठिकाणी बारामतीमध्ये रेड अलर्टचा इशारा दिला होता. वातावरण असं झालतं पावसाचं की बाबा आत्ता पाऊस येईल, एकटी काढणार कशी, खुडणार कशी, हा की बाबा घरी आणणार कशी. पाऊस दबा धरून बसला होता. हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातोय की काय असं वाटू लागलं. पण असं होऊ देईल तर तो गट कसला. सगळ्यांनी असं ठरवलं एकमताने की काही झालं तरी चालेल, आपलं थोडं उशिरा करू, पण ताईला जाऊन मदत केली पाहिजे, कारण हा त्यांचा वर्षभराचा प्रश्न आहे. हे जे 11 जण आहेत ते टायमिंगला आल्यामुळं ते जे दिवसभराचं काम होतं
ते त्यांनी फक्त ते तास दीड तास दोन तासात केलं. मळणी आमची हार्डली एक तासामध्ये झाली आणि 15 ते 20 मिनिटांमध्ये त्यांच्या आम्ही घरी पोत्यांची थापी तोंड लावून त्यांच्या घरामध्ये थापीला नेऊन टाकली. घरात टाकतात का नाही तोपर्यंत पाऊस चालू झाला. जर त्यांची मदत झाली नसती तर मग सगळं ते भिजलं असतं, नुकसान झालं असतं आपलं. आज आभाळ एवढ्या दुःखातून सावरत उज्ज्वला ताईंच्या ओठांवरचं हसू परतू लागलंय. या सर्वातून एक नवीनच कुटुंब घडलंय. फिनिक्स शेतकरी गटाला भेटली आहे आपली लाडाची बहीण आणि उज्ज्वला ताईंना भेटले आहेत आपले 11 भाऊ. त्यांना एक असं आज ताकद आली की माझ्या मागे या जयदेवाडी गावामध्ये 11 भावंड आहेत, त्याच्यामुळे त्यांना एक ऊर्जा मिळाली. जेव्हा ह्या 11 जणांची मला साथ लागली तेव्हा असं मला वाटलं की हे विठ्ठलच माझ्या बरोबर आहे की चल मी आहे तुझ्या बरोबर. वा वा वा, मी यावर काय बोलावं. ही आहे स्वतःच्याच राखेतून पुन्हा एकदा आशेच्या उंच आकाशात एक नवी झेप घेणाऱ्या फिनिक्स पक्षाची खरी खुरी भरारी. फिनिक्स शेतकरी गट, तुम्ही तुमच्या गटाचं नाव खरं करून दाखवलं. काय म्हणाल अर्धवटराव? पोपट, चिमणी, कावळा, कबूतर, गरुड हे सगळे पक्षी पाहिले पण हा फिनिक्स पक्षी कुठे दिसला नाही हो मला. कुठल्या पक्षात होता तो? कसा दिसेल तो फिनिक्स पक्षी? तो कावळा, कबूतर, पोपट यांच्यासारखा दिसणारा पक्षी नसून तो ग्रीक मायथोलॉजी मधला म्हणजे तिथली जी दंतकथा आहे त्यातला एक काल्पनिक पक्षी आहे. ओ अच्छा, म्हणजे गोष्टीतला पक्षी आहे. मला वाटलं किमान पक्षी तुम्हाला ही तरी गोष्ट ठाऊक असली पाहिजे होती. पण असो, दोस्तो काही अशी संकट असतात जी वर्षानुवर्ष माणसांचा पेचा सोडत नाही. चला तर पाहूया अशाच एका संकटाची आणि त्यावर कुणी कशी मात केली याची कहाणी. आटपाडीतल्या शेरेवाडी गावातल्या सुसाताईंचा जीवनाशी अविरत संघर्ष सुरू होता. 1 रुपया मिळत नव्हता शेतात आम्हाला, कसलं सकट नाही काय, म्हणजे लोकांना जवळच्याला मस्त होत होतो. बरं आम्हाला ज्याला पाणी त्याला होत होतं, आम्हाला अजून तरी हिर नाही, काय सकट नाही. पाण्याअभावी वर्षातले 6 महिने आपलं गाव, घर, दार आणि लेकरं सारं काही मागे ठेवून सुसाबाई आणि त्यांचे पती उदरनिर्वाहासाठी मेंढरं घेऊन गावोगावी भटकंती करायचे. आज इथं बसलं का उद्या दुसऱ्या गावाला जायचं, तर ते 1-2 रोज बसलं का पुन्हा तिसऱ्या गावाला जायचं. लय दिवस झाले, 10-12 वर्ष आम्ही तिथं केलं. लय त्रास, म्हणजे आमच्या डोळ्याला झोपच नसायची, पायाला इलबर चालून चालून ही गुडगु दुखायचं, टकोरे पाटी. एकदा तर पाणी मिळलं नाही, आम्ही नमानानी झगत उतलेलं ते पाणी पिलो. अशात यंदा गावात जेव्हा पुन्हा एकदा फार्मर कप आला तेव्हा गावातल्या महिलांनी सुसाताईंनाही शेतकरी गटात सहभागी होण्याची गळ घातली. पण पाणीच नाही तर शेती कशी करणार? इच्छा होती पण पाण्यासाठी त्या नाही बोलत होत्या, पाणी नाही मला. गटातील एक सदस्य सविताताई या सुसाताईंच्या शेजारीच राहत होत्या. सुसाताईंची होणारी धडपड त्या गेली अनेक वर्ष बघत होत्या. परंतु यंदा मात्र काहीही झालं तरी सुसाताईंना गावाबाहेर जाऊ द्यायचं नाही असं सविताताईंना वाटत होतं. आणि म्हणून सविताताईंनी एक निर्णय घेतला, आपल्या शेतातलं पाणी सुसाताईंना द्यायचं. माझं 1 एकर क्षेत्र ठेवते पण तुमच्या मेंढ्याला मका म्हणजे मकाच देते पाणी देते म्हणलं, तुम्ही त्याची काय टेन्शन, माझं राहत राहील तर म्हणलं. हे सोपं गोष्ट नाही, त्यांची 2 एकर होती पण त्यांनी त्यातनं 1/2 एकर आपली शेती ठेवली साईडला, तरी पण त्यांना पाणी दिलं. मग काय, स्वतः पाईप लावत गटातील महिलांनी सुसाताईंच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवलं. शेतात पाणी आलं आणि परतून आलं जीवन. आम्हाला आनंद वाटला म्हणते, आमच्या डोळ्यातनं टिप्पा पडल्या. शेतात पाणी आले आले आम्ही हसतेच हसते नवरा बायको. आज इतरांप्रमाणे आपल्याही शेतात उंच वाढलेला मका पाहून सुसाताईंचा ऊर भरून येतोय. रानात जातो यूज वाटत नाही घरला, इळबर आम्हाला त्या रानात ना झाड एखाद्या झाडाखाली इळबर बसतो, मकत उभा राहायचा असा हात वर केला तर वर्षिंडी दिसत नाही. यांना जाणाऱ्या बायका म्हणते तुमची किती आनंद आहे. सविताताईंनी दिलेल्या पाण्यामुळे आणि गटाने दिलेल्या मायेच्या ओलाव्यामुळे यंदा सुसाताईंना गाव सोडून कुठंही जावं लागलं नाही. आपल्या जीवनातली भटकंती आता कायमची थांबेल अशी आशा त्यांना वाटू लागली आहे. आता काय विसरून गेलं बघा, जगायचं जे होतं ते विसरून गेलं, शेतीत पिकाय लागलं ते आम्हाला कायच आठवत नाही. मग जगाय गेले काय सकत आठवत नाही, फक्त आता शेती कशी पिकवायची हे डोक्यात आहे.
वाह वाह वाह, म्हणजे असं म्हणतात ना पाण्यासाठी भटकंती असते. सविताताईंनी दिलेल्या पाण्यानं आज सुसाबाईंचं शेतच फक्त फुललेलं नाही आहे तर त्यांच्या अख्ख्या आयुष्यावरच एक थंडगार छाया पसरली आहे. लीलदार हृदयाच्या या पाणीदार माणसांना माझं नमन. चला तर आता आपण पाहूया फार्मर कपच्या झटपट बातम्या. कोरेगाव तालुक्यातील बोर गावातल्या महालक्ष्मी महिला शेतकरी गटातील 16 महिलांनी एकत्र येऊन खरेदी केले स्वतःचे मळणी यंत्र. स्वतःच्या हक्काचं मळणी यंत्र मिळाल्यामुळे गटाचा उत्साह दुणावलाय. गटाचे खूप खूप अभिनंदन. अंबाजोगाईतल्या चोथेवाडी गावच्या आदर्श शेतकरी गटातील महिलांनी स्वतः पुढाकार घेऊन गावात बांधला वनराई बंधारा. जवळपास 60 पोत्यांचा वापर करून काही तासांतच हा 18 फूट लांबीचा बंधारा बांधला गेला. या पाण्याचा वापर जवळपासच्या शेतकऱ्यांना रब्बीच्या पिकासाठी करता येईल. शिवाय जनावरांच्या पाण्यासाठी होणारी पायपीटही थांबेल अशी आशा आहे. शहादा तालुक्यातील मानमोड्या गावातल्या जीवनधारा महिला शेतकरी गटातील संगीताताई पावरांवर अचानक सर्पदंशाचं संकट ओढावलं. त्यांना 3 दिवस आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं. या बिकट परिस्थितीत जीवनधारा गटासोबतच गावातील वसुंधरा महिला शेतकरी गटही मदतीला धावून आला. त्यांनी संगीताताईंना आर्थिक मदत तर केलीच, शिवाय दोन्ही गटातील 22 महिलांनी एका दिवसात 1 एकर कपाशी निंदली, शेतात चिकट सापळे कामगंध सापळे सुद्धा लावले. गटाने केलेल्या मदतीला आमचा सलाम. पुरंदरच्या पिंगोरी गावातील महिलांची बाजरीची शेती ठरतेय चर्चेचा विषय. आदर्श महिला गटाने बाजरीच्या शेतीत एक नवा विक्रम प्रस्थापित केलाय. या गटाच्या महिलांच्या शेतातील बाजरीच्या एका बुंध्याला सरासरी 15 कणसं लागली आहेत. या यशामुळे पिंगोरी गावभर उत्साह निर्माण झालाय. गटाचं भरभरून कौतुक होत आहे. वा काय काय घडतंय महाराष्ट्रात. तर दोस्तो, एकत्र येऊन प्रत्येक संकटावर मात करत आपला बळीराजा लढतोय, विजयी होतोय. आणि या ऐतिहासिक विजयाचे तुम्ही आम्ही आहोत साक्षीदार. तेव्हा भेटूया पुन्हा पुढच्या भागात अनेक नव्या गोष्टी घेऊन. काय आलाय या तुफान आलाय. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.